yalla shotna ko hawa yeu dya. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क थ्री पासून चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पॉवर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि पॉलिकॅप, स्पेशल पार्टनर पनवेलकर ग्रुप. तर आज डोंबिवलीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि खूप मजा वाटते खरं तर, आणि खूप बरं वाटतंय की दोन कलाकार आज खूप लवकर आले शूटिंगला. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके हे भूमिपुत्र आहेत इथले, आणि त्याचा आमच्यापेक्षा जास्त अभिमान तुम्हाला अर्थातच असणार आहे. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या एरियात आज कार्यक्रम आहे. चला हवा येऊ द्यावर जेवढं महाराष्ट्रानं प्रेम केलं तेवढंच प्रेम हा महाराष्ट्र प्रत्येक कलाकारावर करतो. या महाराष्ट्राचा एक वीक पॉईंट आहे सिनेमा, मराठी सिनेमा. आणि असाच एक मराठी सिनेमा सगळ्यांच्या भेटीला आला आणि अक्षरशः रेकॉर्ड केलेला आहे सगळ्या जगभरात. जोरदार टाळ्या सैराटसाठी झाल्या पाहिजेत. जवळपासून 100 कोटीच्या जवळ आपला मराठी सिनेमा गेलेला आहे याचा अभिमान सगळ्यांना आहे, आणि म्हणूनच या मंचावरती आज या चित्रपटाच्या सगळ्या पाहुण्यांना परत एकदा आम्ही बोलावणार आहोत त्यांचं कौतुक करण्यासाठी. सगळ्यात आधी या मंचावरती आपण स्वागत करूयात या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं. एवढा प्रचंड रिस्पॉन्स आणि एवढं सक्सेस कसं वाटतं? खूपच छान वाटतं. आणि म्हणजे कल्पना केली होती थोडी बहुत की लोकांना खूप फिल्म आवडेल, पण एवढ्या पद्धतीने आवडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. नागराज सरांचं मनापासून स्वागत आणि विनंती करतो आमच्याबरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. आता आम्ही बोलावणार आहे त्या जोडीला ज्या जोडीवरती महाराष्ट्रानं वेड्यासारखं प्रेम केलंय आणि ज्यांचं वेड लागलंय सगळ्यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या लाडक्या आरची आणि परशासाठी. स्लो मोशन, स्लो मोशन, तुझं तुझं तुझी पण झाली पाहिजे. काय बोलत आता आपल्याकडे कोण बघणार? म्हणून पहिले 5 मिनिटं जेवढी कॉमेडी करायची होती आम्ही दोघांनी करून घेतली. आता आम्ही काय बोलत लक्ष नाही मला माहिती अख्ख्या महाराष्ट्राचं, कारण यांच्याकडे लक्ष असणार आहे. सगळे तुम्हालाच बघायला येतात हे असं तू आपलं माझ्यासाठी बोलतो मला माहिती आहे. खूपच छान वाटते. म्हणजे एक पॉप्युलर शो आहे, माझा पण फेवरेट शो आहे हा. मी मागच्या वेळेस बोललो होतो की इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असेल की इथे येऊन एकदा तरी यावं. अशा शोमध्ये मी एकाच फिल्मच्या निमित्ताने 2 वेळा येतो, यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काय नाही. आयुष्य जवळजवळ आता वेगळ्याच वळणावर आहे, बदललंय सगळं. कसं वाटतं यश बघून? मला खरं तर खूप खूपच पहिला अभिमान वाटतोय की मी ह्या फिल्मचा एक भाग आहे, कारण ही माझी पहिलीच फिल्म आहे. आणि लोकांनी मला वाटलं नव्हतं, वाटलेलं की ही फिल्म आवडेल, पण इतकी आवडेल. बघल तिथं घराघरात डायलॉग, आमचा पण घरी तेच चालू असते. तुझ्या घरी कोण जास्त बोलतं डायलॉग? घरी तर म्हणजे असं तोंडातून कुणाचं काही निघतं. आई पण म्हणते कधी कधी, तुला मराठीत सांगितलेलं कळतं ना. तर खरंच मला खूपच अभिमान वाटतो
पण प्रेक्षकांनी हे सगळं घडवलं, या प्रेक्षकांसाठी आपण सगळे टाळ्या वाजवत ना सर, या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी. वा वा, दोघांनाही मी बसण्याची विनंती करतो, आमच्या बरोबर खूप गप्पा मारूयात, प्लीज बसा. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात अशा दोघांना, जे दोघे नसते तर ही स्टोरी पुढे जाऊ शकली नसती ना. या सैराजच्या एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर जोरदार टाळ्या सल्या आणि बाळ्यासाठी. दोघांचंही मनापासून स्वागत. आणि मी जसं नाव घेतलं सल्या आणि बाळ्या, पोरी एवढ्या ओरडल्या जेवढं तू मान्य करशील तुला पण नाही ओरडल्या तेवढ्या या दोघांसाठी पोरी ओरडल्या. मी बघ हो ना, आता सगळे आजीच म्हणतात हो. तर दोघांचंही मनापासून स्वागत आणि खूप गप्पा मारायच्या आहेत, विनंती करणार आहे आमच्या बरोबर, तुम्ही बसा दोघं. जोरदार टाळ्या. सैराट हा सिनेमा म्हणजे जर शरीर असं पकडलं तर हृदय आहे संगीत, आणि त्या संगीतामुळे खरं तर एक वेगळी जादू निर्माण झालेली आहे. आता त्या व्यक्तीला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. खरं तर ते जोडीनंच जिकडे जातात तिकडे जातात. त्यांचं नाव आहे अर्थातच अजय अतुल. मंचावरती आमंत्रित करूयात अजय गोगावले यांना. बर, अतुल काही मिस्टर इंडियाचा रोल करतायत? ते कसे दिसत नाहीत आम्हाला पहिल्यांदा असं नाही. ऍक्च्युली मी त्याकरता सगळ्यांची माफी मागतो, आणि कारण ऍक्च्युली वातावरण असं आहे सध्या पाऊस आणि ते पुण्यात पण मुंबईत पण आमचं एवढं एक्झर्शन चालू आहे सध्या, ते व्हायरल फिवर एवढं जबरदस्त चालू होतं ना. सो गाणी सर तुमची एवढी व्हायरल होतात म्हटल्यावरती व्हायरल ते त्याला झालं, तो येऊ शकला नाही आज. त्या संदर्भात मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. पण अतुल सरांना आम्ही खूप मिस करणार म्हण. ऍक्च्युली मी पण करणार त्यांच्यासाठी. खरं जोरदार टाळ्या. लोकांनी नेहमीच तुमच्या संगीतावर प्रेम केलंय, या सिनेमावर विशेष केलंय, काय सांगाल? दरवेळेलाच तुम्ही सगळ्याच गाण्यांवरती तेवढंच भरभरून प्रेम केलं, या संगीतावर त्यांनी जास्त प्रेम केलं. आणि ह्या संगीतावर प्रेम करण्याचं जास्त कारण हे संगीत सुद्धा, या म्हणजे या संगीताने सुद्धा या स्टोरीवरती फार प्रेम केलं. कारण ह्यासारख्या विषयाला आज आम्ही सगळ्यांकडनं ऐकतो की संगीताची धाटणी अशी कशी ठेवण्याचा तुम्ही विचार केला, हे जेव्हा आता मी लोकांकडनं ऐकतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. त्या मुमेंटला मलाही माहीत नव्हतं असं कसं केलं. पण जादू आहे. धन्यवाद. स्वागत आणि विनंती करणार आमच्या बरोबर, प्लीज त्यांना पण नवाज टाळ्या अजय सरांसाठी. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूया त्या व्यक्तीला ज्यांनी हे एक भव्य दिव्य स्वप्न पाहिलं तुमच्या बरोबरीनं, आणि त्यांच्यामुळे हा सिनेमा घराघरात पोहोचला. झी स्टुडिओचे फिल्म डिव्हिजनचे हेड निखिल साने. आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या सिनेमाचे निर्माते आणि झी स्टुडिओचे सीईओ नितीन केणी यांना. सैराट सरांनी बनवला आणि तो सुपर डुपर हिट झालेला आहे. आमच्याकडे जसे सिनेमा बनवण्याची एक वेगळीच ऐतिहासिक परंपरा आहे, त्या परंपरेत एक सिनेमा आता बनलेला आहे. आणि अर्थातच तुमच्या सिनेमाच्या जवळचा तुम्हाला वाटेल तुमचा होता सैराट, आमचा आहे सोराट. लागली तर लॉटरी बघूयात मग आता सोराटमध्ये कुणाला लॉटरी लागणार. तर आज आमच्या तुमचं बटरगाव होतं, आमचं बटरगाव आहे. बटरगावमध्ये आम्ही सुद्धा एक मॅच ठेवलेली आहे. तर तुमची क्रिकेटची मॅच होती, आमची भव्य पोकेमॉन पकडा स्पर्धा आहे. तर भव्य पोकेमॉन पकडा स्पर्धेचं या बटरगावमध्ये आम्ही आयोजन केलेलं आहे. तर आता बघायचं आहे की गावामधले कोण तरुण हा पोकेमॉन पकडणार आणि कुठली टीम जिंकणार आहे. तर स्वागत करूयात उजव्या विंगेतून बाळ्या आणि सलय यांचं. जोरदार टाळ्या. एका मिनिटात तुम्हाला पोकेमॉन पकडून दाखवायचं आहे.
दोघं पण पोकेमॉन पकडण्यात अत्यंत एक्सपर्ट माणसं. पण यांचं टीमचा कॅप्टन अजून काय दिसे ना आम्हाला कुठं आलेला. ए गावला काय एखादा? नाही एक बी नाही. नाही अरे साल्या कॅप्टन कुठे राहिला बघ, बोलव त्याला. अरे परशाला आवाज दे. परशा अर्जी आले अर्जी. अरे तू कुठल्या डिपार्टमेंटचा आहेस इथल्या? जेवण घेऊन आलोय सर. आम्ही पण प्रयोग केला नवीन चेहऱ्यांना संधी द्या. नवीन चेहऱ्यांना संधी आहे सर. पण हे जरा आतीच करतात असं नाही वाटत, जरा कमी करा. बोल लाकूड तोड्या. यातली कुठली कुऱ्हाड तुझी आहे? सोन्याची, पितळेची की लोखंडाची? लोखंडाची. वा, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. ही घे. एकच? तीन नाही का? काय ऑफर चालू आहे? चल निघ तिकडे. चल अशी काय ही? आरती देवी नाही आणि आरतीची मैत्री. ए चल आता निघितून तू आधीच सांगते. हा आता खुर्ची येणार आहे इथं आंघोळीला. हो ए चल निघ. चल निघन मारीन धरून निघतो जा ना. ए जा चल तू पण जा. आरती येणार आहे आता. आरती माझी तर आता आरची येणार तव येणार आहे. पण आपल्या स्पर्धेचा निकाल तर लावून टाकू तर भव्य पोकेमॉन पकडा स्पर्धेमधले. आता बघायचं आहे कोण आहेत विजेते. अरे बाकीचे विजेते कुठे आहेत? अरे कॅप्टन तू कुठे राहिला होता? श्री एक बी पोकेमॉन गाव ना देगडा मॉब आहे. मी शोधतो आता. हा शोधणार भाऊ तसंच पुढे जा. थोडक्यात घरच येईल आता डोळ. शोधा पोकेमॉन. भव्य पोकेमॉन शोधायचं आहे. भव्य पोकेमॉन शोधा. भव्य पोकेमॉन शोधण्याच्या स्पर्धेत बघायचं आहे की आता परश्या कुणाला शोधतोय. सापडला. अरे हा पोकेमॉन नाही अक्का फुटबॉल आहे. तू अरे पहिलवान कराटे दाखव तू. हा कराटे आता. ठीक आहे बंद करा बंद करा. आता मी रिझल्ट लावतो. एवढे स्पर्धक बाकीचे स्पर्धक कुठे गेले? बक्षीस वितरण साठी आपण या ठिकाणी आमंत्रित करूयात आपले गावचे तरुण तडपदार नेते तात्यांना. जोरदार तात्या.
उपस्थित बंद भगिनींनो या ठिकाणी निर्माण झालेली समस्या लगेच भाषण नाही करायचंय आणि काही लोक येणार मग तुम्ही भाषण करता ते आपण तुम्हाला देणार तुम्ही इकडे उभ्या उभ्या स्थानापन्न व्हा तर आता आपण या ठिकाणी आमंत्रित करणार ज्यांच्या वाढदिवसाचे निमित्त हे भव्य पोकेमॉन स्पर्धा आपण ठेवलेली आहे पकडायची ते म्हणजे यांचे चिरंजीव आणि तरुण नेतृत्व पॉपिन्स दादा पाटील या लवकर सुरू कर चल बाप आहे मी तात्या सॉरी ए लवकर सुरू कर वा अरे बाप रे तर आता हे जिंकलेले आहेत तर जिंकलेल्या संघाला तात्यांनी चषक राजा ठिकाणी काय सांगाल तुम्ही अत्यंत मोलाचे असे हे तरुण जमा झालेले आहेत पण तरी मी सांगू इच्छितो की कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते मला माहित आहे पण पोरांनी हे जे पोकेमॉनची स्पर्धा घेतली मला फार बरा वाटला पोकेमॉन सापडलाच पाहिजे आमच्या पोरांनी पोकेमॉन शोधून काढला त्या ठिकाणी जर पोकेमॉन आमच्या पोरांनी शोधून काढला नसता तर पोलिसांना 24 तास त्या ठिकाणी लावला असतं आणि पोकेमॉन शोधून काढला असता अरे पोकेमॉन सापडत म्हणजे काय ही घटना मी सीआयडी कडे देणार सीबीआय कडे देणार अरे वाटलं सर आमचा हा पॉपिन्स घ्या पण पोकेमॉन पकडा म्हणजे काय तात्या पॉकेमॉन म्हणजे पाकिट चोर नाहीत तो गेम आहे गेम पण आम्हाला चांगलं माहित आहे का कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे तर आता तात्याने विनंती करतो की ते पोरं जिंकलेले आहेत तर यांना तुम्ही चषक द्यावा हा चषक कोणाच्या बुडाखाली किती अंधार आता पण दिसते असू दे असू अरे अक्कपे चहाचा कप चषक कुठे अरे ते चषक असतो ह्याच्यात चहा टाकलं की असा आवाज येतो चषक चषक म्हणून चषक आहे बरं आता हे मुलांनो तुम्ही तुमचा पुढचा कार्यक्रम करा धन्यवाद पण तरी एक गोष्ट लक्षात ठेवा हा बरोबर आहे कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते आम्हाला माहित आहे आणि हा सरडा पण घेऊन जाऊ पण कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे अरे खुर्ची आणि खुर्ची अरे परशे खुर्ची आणि खुर्ची दिवान खुर्ची खुर्ची थांब ना खुर्चे आजा एक राऊंड मार के आते हिंदीत सांगितलं कळत नाही होय इंग्लिश मध्ये सांगू सांगा पुट युअर बुड बी हँड मी तिकडे घ्या ती गाडी रत्ताळ्या उतर की हा बरोबरच घेऊन फिरता तुम्ही रत्ताळ्या निक्की बाहेर
बस झालं पोहणं आणि तो भोपळा लावलाय तो काढून ठेव. ते पोटे माझे हात का भया पैकी की बाहेर चल ओ बाहेर. आणि परत जर इकडं आलास ना तर तंगड तोडून हातात देईन. का का म्हणजे आता म्या पोहणार आहे इथं स्लो मोशन मध्ये. चल भाई खुर्च चल ना ग. ए थांब की आणि लाव रे. हे काय झालं खुर्ची मोडली. फायबरचे वाटत फायबर होईपर्यंत वेळ लागेल. चल याने खो खो खेळूया. चल नको आपण लंगडीच खेळूया. चेष्टा करतीस होय माझी. चल पकड मला. अगं नको. चल खो नको नको ना खेळ खो खो. अगं नको तर खो खो खेळ. अगं चल ना घरी. काय करती खो खो खेळ. चल ना ग खो खो खेळ खो खो. अगं चल ना ग खो खो खेळ खो खो. अगं चल बघतोय माझ्याकडे होय बघतोय होय. थांब दाखव त्यात. माझ्याकडे काहून बघतो. मी कुठं तुझ्याकडे बघती. मग काय तिच्याकडे बघत होता काय. हा मस्त आहे तिच्याकडे पण नाही बघत. तिच्याकडे पण नाही बघत. मला तुझा जोक जाम आवडतो आणि तू बी जाम आवडतोस मला. म्हणजे मराठीत सांगितलेलं कळत नाही. इंग्लिशमध्ये सांगू. आय लव्ह यू. Oh,
शरीराला चांगलं नसतं ते. मराठीत सांगितलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू. इंजेक्शन टू हेल. खुर्ची, मला खर आता आयुष्यभर तुझ्या बरोबरच राहणार आहे का? ए रत्तळ्या, वैकी आत. माझं ना एक सपन आहे. काय ग? नदी किनारी आपलं घर असावं. रोज सकाळी सकाळी तू नदीवर बसावं. पेपर वाचित असं नदीवर बसावं. काय रे, माझ्या बहिणी टाइमपास करतो हा? टाइमपास करतो बरं काळ्या काळ्या कुठं लावून तू? तू काय नाश्त्याला फेरेन लावली खातोस का? नूडल्स खातो म्हणून डोक्यातून नूडल्स बाहेर आले. तुझ्या बहिणीवर प्रेम आहे माझे. तुझ्या तर खुर्चे, ते पिस्तूल घेऊ नको. ए खुर्चे, ए पॉपिन्स माग हो. चल ए खुर्चे, ए पॉपिन्स खुर्चे नका त्या हातात नको येऊ. तुला सोडणार नाही मी. ए खुर्चे माग चल तू. ए खुर्चे माग मत कर नको. ए पॉपिन्स तू गेला असं तर कामात न. ए पिचकरी वापरतोस होय. एवढी वर्ष बंदुकीच्या नावाखाली पिचकरी 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 वापरत होता तू. खुर्ची चल रे पळून जाऊ. चल आपण चल पळून खुर्चे. खुर्ची कुठं आलो ग आपण? आपण आंध्र आंध्राला आलो. आंध्रात कसं आलो आपण? आंध्रात धावत धावत आंध्रात कुठं पोचलो कळलंच नाही आपल्याला. आता आपण काय करायचं, कुठं जायचं? काय नाही, बस इथं काहीतरी मार्ग मिळेल तिकडे. माझ्या खुर्चीला जर हात लावला तर तुम्हाला सोडणार नाही सांगून ठेवतो. पाय खरं थँक्यू अक्का. बसा. बरं झालं तुम्ही वाचवलं तुम्हाला. खरंच कोण तुम्ही? अय्यो मी कमाली अक्का. माझ्या प्रेमाचा घात झाला पोरांनो, पण तुमच्या प्रेमाचा घात मी होऊ देणार नाही. होऊ देणार नाही. अक्का कोण होता तो? गोदल गाय पोटात
ते नका करू पोरनो तुम्ही आज पासून माझ्या घरात राहायचं चल ग ओले 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 चोनले ओले माझे चोनले ले ओले माझे बाल बाल माझे ओले 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 ए पॉपिन्स तू काऊन आला इकडं आईने डबा दिलाय आईने डबा दिला काय दिलं डब्यात पॉपिन्स बसा मी चहा टाकते ए पोरा तू जरा खेळून ये हा चहा टाकेल ना खरंच खुर्चीने बाळाशी लग्न केलं की काय झाले किती माझ्या मायरची माणसं आहेत आत्ता चालित जा त्यांना चहा देऊ नये हा तुझे मी नाही माझ्या मायरची माणसं आहेत गप जायचं सगळा गेमच उलटा करून टाकलं रे कस काय रे कारण आम्ही पण सैराट पाहिलाय नागराज सर हा सिनेमा कसा वाटला तुम्हाला ह्या सैराटचा शेवट मला खूप आवडला जसा सगळ्यांना आवडतो आणि असं असं व्हायला पाहिजे ॲक्च्युली असं गाडायला पाहिजे पण म्हणजे थुकरेवाडीची टीम खतरनाक आहे एकदम आपला अजून आहे आम्ही हसून आम पोट दुखायला लागले ॲक्च्युली अजय सर तुम्हाला कसा वाटला हा सिनेमा माइंड ब्लोईंग सुपर सिनेमा होता आणि असा सिनेमा ज्याचं रेडीमेड बॅकग्राऊंड मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं मी खूपच आनंदी आहे आणि इतकं परफेक्ट बॅकग्राऊंड म्हणजे व्हेरी गुड खूप छान पण खूप सुंदर केलं म्हणजे मी इच टाइम आय वॉज लाईक माझ्या डोळ्यातनं पाणी येतं इतकं मी हसलोय आकाशमध्ये पण बराच फरक पडला असेल असं मला वाटतं घरच्यांची आता काय प्रतिक्रिया असते एक स्टार झाल्यानंतर मुलगा घरचे तर खूपच खुश आहेत म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट टाइम मी त्यांना प्रीमियरला नेलं होतं मम्मी पप्पाला तर फिल्म झाल्यानंतर संपल्यानंतर मम्मीला विचारलं कसं वाटलं मला तुला तर त्यावेळेस मम्मी काहीच नाही आपल्या डोळ्यामध्ये अश्रू होते बस ते बघून समजलं अरे यार काय वाटत असेल तिला आणि आता पण मी घरी जातो ज्यावेळेस तर रात्री असं 12-1 घरी जातो तर दिवसा मी जाऊ शकत नाही आहे घरी अरे बापरे हो कारण मास्क घालून रुमाल बांधून घरी जायला लागतं मला अरे बापरे एवढं करून ठेवलं सैराटने सगळं मी असं ऐकलं खरं खोटं आकाश मला माहीत नाही की घर चेंज करावं लागलं इथपर्यंत वेळ आधी हो कारण मी तर बाहेर होतो पण माझ्यापेक्षा जास्त घरच्यांना त्रास व्हायचा अच्छा सारखे पाहुणे किंवा मित्रमंडळी अजून बरेच कोणी कोणी सारखे भेटायला त्याच्यामुळे अधिकृत चहा करणाऱ्या अनधिकृतच चहा पिणारे जास्त तसंच काहीतरी झालं होतं त्याच्यामुळे साखरच पुरी ना बाबा हे आले त्यांच्या बरोबर काय बोलू पण शकत नाही हो त्याच्यामुळे पण असंच घडत राहो तुमच्या आयुष्यात एवढीच विनंती आणि आता येणार आहे आर्चीकडे
रिंकू बॉडीगार्ड शिवाय फिरताच येत नाही आणि तिला भेटणं म्हणजे अवघड झालं सगळ्या लोकांचं. तुला काय वाटतं? मला म्हणजे पहिल्यांदा खूपच मजा यायची की माणसं इतकं असं प्रेम करतात आणि हे पहिल्यांदाच सगळं घडत होतं ना. आधी कोणी बघत पण नव्हतं रस्ता फिरायला. आणि नंतर इतकी अशी माणसं इतकं भरभरून प्रेम करायची. पण आता आता तर इतक्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सगळे प्रेम करतात की अशी गर्दी समोर बघितली की मी जाऊ का नको असं मला होतं. आणि घरी घराला आमच्या कुलूप असत हो आणि आई बाबा घरात बसलेले असतात. आतमध्ये आई बाबा ते सगळ्यांनाच कळालंय कारण कुलूप काढून गेटचं कुलूप काढून माणसं आत येतात आणि दार वाजवतात. नाही गेलं तर आई मागच्या दारात जाते. तर आता ते पण सगळ्यांना कळलंय. सगळे मागच्या दारात निम्मे जातात पुढच्या दारात निम्मे थांबतात. तर मजा वाटते ह्या गोष्टीची आणि कधी कधी त्रास. आता गुगल मॅपवर पण दिसतं आरचीचं घर हे असं दाखवत. आरजीच्या घरासाठी राईट घ्या. चांगला होता. आजी पण तुझी चिडली होती असं मध्ये न्यूज होती की बा झालाच आहे असं काहीतरी झालं ना. आपली घरगुती माणसं जे आहे ते खरं बोलून लागतात. मी घरी असल्यावर आजीची खूप चिडचिड होती का ही बाई माणसं सारखीच येते अशी. बरं इथं कोण नवीन चेहरे आहेत का ज्यांना काम करायचं हातवर करा. इथेच ऑडिशन देतो मी. परश्या परश्या बघायचा मला कोण आहे का एखादा प्रति परश्या. हे बघा आता लग्न झालं पोरग तरी या या या. आर्ची कोण व्हायला तयार आहे? आर्ची नाही आर नाही तुम्हाला नाही तुम्हाला दाढी आहे तुम्ही शक्य आहे का आर्ची? हा ये ये इकडे इथं चांगली ऑडिशन द्या पुढचा सिनेमा मिळू शकतो तुम्हाला. हा हे काका बोला. हा सर इथेच इथेच. तुमचं नाव सांगा सगळ्यांना. शिरीष उदयसिंग जाधव. शिरीष जी तुम्ही काय करता? माझा बिझनेस पण आहे आणि जॉब पण करतो. मल्टी टॅलेंटेड. ओ हो. मग तुम्ही सैराट पाहिलाय? सैराट पाहिलाय. मग कुठला रोल करायची इच्छा आहे तुमची? आर्ची बरोबर कोणता पण रोल चालेल. आर्ची बरोबर पप्पांचा रोल कर ना तिच्या. बरं तुम्ही परश्या परश्याचा रोल समजा करत असाल तर मग काहीतरी तर डायलॉग झाले पाहिजे ना. मराठीत बोललेलं कळत नाही इंग्लिशमध्ये बोलू का? बोला बोला बोला. आय लव्ह यू. वहिनी बघा हे बघा हात वर करा. आज संध्याकाळी घेऊ नका घरात. माझं नाव संगीता दाजी कदम. संगीता दाजी कदम. तू पण ऍक्टिंग करतेस? नाही घरी भावासोबत चालू असते. अगं ऍक्टिंग म्हणजे असं काय फार विचित्र नाही का करत? नाही ऍक्टिंग वगैरे काय. परशा आय लव्ह यू. असं नको समोर या. येत नाही ना भावना. ये ना. हा त्याला काय रोजची आहे का? तू काय तेच करतो घरी घरी या या. हेच छान असं ऍक्टिंग. तुम्ही आर्ची आहात जवळजवळ आर्ची आहात. तू हिला डायलॉग सांग ही ते सांग करणार ना. हा म्हणजे आम्हाला एक सीन पण बघता येईल तेवढ्याच पैशात. काय बघतो र? काय बघतो र? कुठं काय? खो खो बघतोय. खो 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 खो. मगापासून डोळ्यापासून बघतोय की माझ्याकडे. हे बोल हे मेन आहे बाबा. मगासपासून डोळ्यापासून बघतोय की माझ्याकडे. हा डोळ्यापासून बघतोय की माझ्याकडे. हा तुला कसं कळलं तुझ्याकडे बघतोय म्हणून? मी बघलंय ना तुका. हा तू आता तू मराठीत सांग. तू सगळं मालवणीत करते तुमचं. तू सगळं मालवणीत कर. हा 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 हे माझ्याकडे का बघते पहिल्यापासूनच घ्या. काय बघतोय र? काय बघतास? किती बघतास रे? खो खो बघतास. मी तर बघले तुझ्या तुका. तू माझ्याकडे बघत होतास. तुका कसं समजलं? तुका कडेच बघतो दे.
मी तुकाकडे मालवणीत ना तुकाच्याही पुढे काही शब्द आहे सध्या तेवढं शिकलो आता बरं चुका होण्यापेक्षा तुका बरं हा घ्या मी पण बघलंय ना तुका तुका या सीनला तुका लागलाय हा घ्या बेस्ट शेवट तूच कशाला बघते तू नसला आवडते नको भाऊ की मका वा वा मी कुठं म्हणलंय मका नाही आवडत मी काय म्हणलंय की तू मका नाही आवडणार बॅकग्राऊंड काय तू दिलाय रात्रीच खेळता येतं बॅकग्राऊंड दिलं त्यांचं अरे कोकणातला सिनेमा म्हणजे बॅकग्राऊंड दिसत असतं मालवणी सांगितलेलं समजणार नाही मराठीत सांगू हा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असा माझं तुझ्यावर खूप प्रेम असा बे जोरदार काय तुझ्यासाठी तुझं नाव संगीता संगीता थँक्यू अजय अतुल मराठी संगीत प्रेमींच्या गळ्यातला ताईत बनलेली संगीतकार जोडी जे ऐकावंसं वाटतं हृदयाला भिडतं आणि आत्म्यापर्यंत पोहोचतं ते संगीत ही त्यांची संगीताबद्दलची साधी सरळ व्याख्या मराठी इंडस्ट्रीत ही जोडी अढळ पदावर आहेच पण हिंदीतही मराठी संगीतकारांच्या सार्थ परंपरेला त्यांनी न्याय दिलाय या लय भारी जोडीला जिलेट मार्क 3 सलाम करत आहे जिलेट मार्क 3 हा एक असा ब्रँड आहे ज्यानं अनेक वर्षांच्या रिसर्च आणि मेहनतीनं प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे जिलेटकडून अजय सरांना मिळते एक आठवण भेट तुम्हाला मिळतंय जिलेटतर्फे हे गिफ्ट हॅम्पर जिलेट मार्क 3 जो तुम्हाला देतो 3 ब्लेडसह 301 लुक सदैव सक्सेसफुल आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी तर आजच्या भागामध्ये सैराटचे हे आपले आवडते पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि सेलिब्रेशनचा मूड आहे म्हटल्यानंतर एका भागात तर हे सेलिब्रेशन संपणार नाही आहे तेव्हा उद्याच्याही भागात आपण यांच्याच बरोबर भेटणार आहोत बघायला विसरू नका जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि पॉलिकॅप स्पेशल पार्टनर पनवेलकर ग्रुप